भाजी खायचा दिवस असो तर अशीच चमचमीत भाजी बनवून खावी आग्र्यांच्या खूप सारे रेसिपीज जगप्रसिद्ध आहेत मटन चिकन असो की भाज्यांमध्ये चवळी वांगा बटाटा किंवा सोयाबीनचा नाडार आणि या दोन्ही भाज्या हळदीमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत बरं का त्याच करिता मंडळी दोन्ही भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आज आपण बनवणार आहोत चवळी सोयाबीन अतिशय चविष्ट चमचमीत एकाऐवजी दोन भाकरत तर तुम्ही आरामात खाणार तर जास्ती वेळ न घालवता मंडळी सुरू करूया आपण आजची ही रेसिपी मंडळी मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करत आहे चवळी सोयाबीन बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण एक वाटण तयार करूया तर वाटण तयार करण्यासाठी खोबऱ्याची अर्धे वाटीचा एकच भाग घ्यायचा आहे म्हणजे वन फोर्थ तुकडा घ्यायचा आहे आणि एक कांदा वरचं साल काढून घ्या आणि ते आपल्याला डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायचं आहे भाजताना फ्लेम लोवर ठेवावी मधून मधून खाली करावी म्हणजे फिरवत राहावी म्हणजे इवनली सर्व बाजूने ते भाजून होईल आणि जर असं झालं तर फक्त फुक मारायची आणि पुन्हा ठेवायचं करपून जास्ती देऊ नका आणि जर करपलं तर वरचा काला भाग तुम्ही सुरीने खरवडून काढू शकता तर बघा खोबरं भाजून झालेला आहे साईडला ठेवून द्या तर कांदासुद्धा खाली करून याप्रकारे भाजून घ्या हे बघा कांदा आणि खोबरं दोन्ही भाजून झालेलं आहे वरचं देठ काढा जास्ती कालपट झाला असेल तर खरडून काढा थंड करून बारीक तुकडे करून घ्या तोपर्यंत आपण कुकरमध्ये चवळी वयरून घेऊया तर कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करा घाला एक चमचा जिरं एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन छोट्या हिरव्या मिरच्या पाच साकडी पत्ता आणि दोन चिमूट हिंग चांगलं तडतडल्यानंतर एक मोठा कांदा चिरलेला याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक मोठा कांदा किंवा दोन मिडियम साईजशी तुम्ही घेऊ शकता कांदा पूर्णपणे गळेपर्यंत परतत राहायचा आहे लो फ्लेमवर परतत राहा कारण कांद्याचा गोडपणा आपल्याला बिलकुलही नको आहे हे बघा इतपत झाल्यानंतर याच्यामध्ये एक मोठा टमॅटो बारीक चिरून घाला आता कांदा आणि टमॅटो पूर्णपणे गळेपर्यंत याच प्रकारे परतत राहायचा आहे लो फ्लेमवर ठेवून अधूनमधून परतून घेतलं तरीही चालेल हे बघा सुद्धा गळालेला आहे आता याच्यामध्ये आपण घालूया लसूण आणि आलं तर लसणाच्या सात ते आठ मोठ्या पाकळ्या आणि एक इंच आलं दोन्ही ठेचून घेतलेलं आहे या प्रकारे परतून घ्या आता याच्यामध्ये घालूया आपण मसाले तर आजच्या भाजीमध्ये फक्त पाव चमचा हळद घाला आणि तीन चमचे आगरी मसाला जास्ती तिखट होणार नाही आहे कारण सोयाबीन आहे बरस तिखटपणा ॲबॉर्ब करून घेतो म्हणून जेव्हा जर तुम्हाला भाजी तिखट हवी असेल सोयाबीनची तर मसाल्याचं प्रमाण थोडं जास्तीचं घाला हळद मसाला परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भिजवलेली चवळी घ्यायची आहे मी एक छोटी वाटी चवळी घेतली होती भिजवल्यानंतर मोठे वाडगावर होते तर जेवढी चवळी तेवढंच वाडगावर आपल्याला सोयाबीन घ्यायचे सोयाबीन फक्त पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजवायचे आहेत आणि चांगले मऊसूद भिजल्यानंतर पाणी पिळून काढा सोया ग्रॅन्युअल्स बाजारात इझिली अवेलेबल आहेत साईज छोट्या मोठ्यामध्ये सुद्धा मिळतं तुम्हाला तर तुम्हाला कुठल्या साईजचे सोयाबीन हवे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता हे बघा मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये एक बटाटासुद्धा घालायचा आहे एक मोठा बटाटा घेऊ शकता किंवा दोन छोटे मी दोन छोटे या प्रकारे दोन तुकडे करून घेतलेले होते आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घाला आणि मिक्स करून घ्या भाजी खूप सोप्या पद्धतीची आहे झटपटसुद्धा होते फक्त सर्व साहित्य आपल्याला मिक्स करावं लागतात आता एक ते दीड ग्लास भरून पाणी घाला आणि आपल्याला प्रेशर कुक करायचं आहे साधारण दोन ते तीन सिट्ट्या घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवर ठेवून कारण ओव्हर कुक करायचे नाही आहेत चवळी खूप लवकर शिजते आणि सोयाबीनलासुद्धा जास्त वेळ जात नाही मंडळी तर दहा मिनटं किंवा दोन सिट्ट्या तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया तर बघा खोबरं आणि कांदा थंड झाल्यानंतर प्रकारे तुकडे करून घ्या आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या ग्राइंड करताना याच्यामध्ये आपण गरम मसाला घालणार आहोत आणि ते सुद्धा सिम्पली स्वादिष्ट स्पेशल गरम मसाला फ्लेवरफुल गरम मसाला आहे खूप ॲरोमॅटिक आहे म्हणून जास्ती घालावं लागत नाही फक्त अर्धा चमचा आपण घातलेला आहे आता याच्यामध्ये पाणी घाला आणि ग्राईंड करून घ्या हे बघा ऑल इन वन वाटण आपलं तयार आहे हे वाटण तुम्ही चिकनमध्ये मटणमध्ये किंवा चवळी वटाणा म्हणजे कुठल्याही कडधान्याच्या भाजीमध्ये सुद्धा उसळामध्ये घालू शकता उरलेलं वाटण फ्रीजमध्ये ठेवा आरामात आठवड्यावर टिकतं पण आपण याच्यामध्ये दोन मोठे चमचे भरून घालणार आहोत आणि उरलेले जे असेल ते तुम्ही पुढच्या फेरीला किंवा चिकन मटनमध्ये सुद्धा घालू शकता सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला हळद किंवा गरम मसाला ऑर्डर प्लेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आणि वेबसाईट लिंक दिलेली आहे डायरेक्ट ऑर्डर प्लेस करू शकता इथे बघा कुकर बंद करून वाफ काढून घेतलेली आहे आणि काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी आपली झालेली आहे बऱ्यापैकी पाणी आहे याच्यामध्ये म्हणून जास्तीचं पाणी घालायला नको वाटण घातल्यानंतर आपण चेक करू का आणखीन किती पाणी आपल्याला ला घालावं लागेल तोपर्यंत चवळी बघा चवळी शिजलेली आहे चवळी शिजली म्हणजे बटाटासुद्धा शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण घालूया एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड आणि दोन चमचे भरून म्हणजे मोठा चमचा घ्यायचा आहे वाटण वेगवेगळ्या प्रकारचं वाटण कसं बनवायचं याचा व्हिडिओसुद्धा मी दाखवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्कीच चेक करा त्या वाटणामध्ये सुद्धा तुम्ही चवळी सोयाबीन बनवू शकता ते बघा हे उरलेले जे वाटण आहे दोन चमचे घातल्यानंतर ते तुम्ही आता फ्रीजमध्ये ठेवून द्या वाटण घातल्यामुळे ही भाजी चांगलीच मसालेदार होणार आहे म्हणजे घट्ट भाजी होणार आहे पातळ हवी असेल तुम्हाला तर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवा कारण ही अशी सुखी भाजी होणार आहे भाकरीसोबत खाण्यासाठी पण जसं की आपण आणखीन एक उकळी घेणार आहोत म्हणून थोडंसं आणखीन याच्यामध्ये पाणी घालून आता झाकण देऊन आपल्याला पाच मिनटं शिजवायची आहे आपन, लो फ्लेमवर पण त्याआधी घालूया कोकम तर सात आठ कोकमाचे तुकडे मी याच्यामध्ये घातलेले आहेत टमॅटो खूप जास्त प्रमाणात घातलं नव्हतं आपण म्हणून कोकम घातलेला आहे कोकमाच्या ऐवजी कोळ सुद्धा तुम्ही दोन छोटे चमचे घालू शकता तर मंडळी साधारण पाच मिनिटं लो फ्लेमवर शिजवल्यानंतर चमचमी चवळी सोयाबीनची भाजी तयार आहे सुरुवातीला तुम्हाला थोडीशी पातळ दिसते पण गॅस बंद करून थोडा वेळ तशीच ठेवा एकदम अशी मस्त सुकीशी मसालेदार घट्टशी भाजी तुम्हाला मिळेल तर मंडळी आता फक्त वरून बारीक चिरलेली कोथंबीर घाला आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत गरमागरम भाजी सर्व करा मागरी स्पेशल खूप साऱ्या रेसिपीज मी एवढ्या वर्षामध्ये दाखवलेल्या आहेत चवळी वांगा बटाटा चणा डाळ सोयाबीन किंवा हिरवा वटाणा पांढरा वटाणा मटण चिकन सुखं बिर्याणी खूप साऱ्या रेसिपीज आहेत मंडळी कुठलीही रेसिपी जर तुम्हाला सिम्पली स्वादिष्ट चॅनलवर शोधायची असेल तर ता फक्त टाईप करा सिंपली स्वादिष्ट आणि पुढे त्या रेसिपीचं नाव आणि मसाला जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे लिंक आणि व्हॉट्सॲप नंबर दोन्हीही दिलेला आहे तर लवकरात लवकर नक्कीच ऑर्डर प्लेस करा कारण नवीन स्टॉक फ्रेश स्टॉक बनवलेला आहे पावसाळ्याच्या आधी तर मंडळी लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी पण आवडली असेल तर तुम्हीसुद्धा बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये देन बाय बाय